निवडणूक प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं परिपूर्ण प्रशिक्षण व्हावं या हेतूनं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या वतीनं वाचन आणि लेखन दिनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकता की निवडणूक प्रक्रियेमध्ये जे अधिकारी आणि कर्मचारी काम करणार आहेत त्यांचं या ठिकाणी अभ्यास करून त्याचबरोबर त्यांच्याकडून योग्य ते मुद्दे काढून घेतले जात आहेत. त्यांच्यासाठी निवडणुकीशी संबंधित अशी पुस्तकं जी आहेत ती सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने दिली गेलेली आहेत. ती जाणीवपूर्वक या ठिकाणी त्यांना वाचायला लावलेली जात आहेत आणि त्याचबरोबर महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते नोंदवून सुद्धा घ्यायला लावले जात आहेत. आपण बघू शकता की इथं सुद्धा एक अधिकारी आहेत ज्यांनी सुद्धा हा या ठिकाणी ड्राफ्ट तयार केलेला आहे. निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं काम करता येऊ शकतं या संदर्भातली सगळी जी माहिती आहे ती या ठिकाणी अभ्यासली जाते आहे. त्याचबरोबर त्या संदर्भातले मुद्दे जे आहेत ते सुद्धा मुद्दे या ठिकाणी काढून घेतले जात आहेत आणि अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक एक दिवस जो आहे तो वाचन आणि लेखनासाठी ठेवण्यात आलेला आहे. संकल्पना छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची आहे आणि आपण बघू शकता की स्वतः जिल्हाधिकारी सुद्धा उपस्थित या सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं परिपूर्ण प्रशिक्षण सुद्धा करून घेतलं जात आहे. आपल्यासोबत स्वतः जिल्हाधिकारी सर आहेत. सर, एक वेगळा उपक्रम आहे हा, या सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं परिपूर्ण प्रशिक्षण व्हावं यासाठी लेखन आणि वाचन दिन आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे आपण अनेक प्रशिक्षण घेतोच आहोत. आता पण आपण जिल्ह्याभरामध्ये दोन दोन तीन तीन प्रशिक्षण घेतलेलं आहे, परंतु ते प्रशिक्षण घेतल्यानंतरही काही अधिकारी काही कर्मचाऱ्यांमध्ये मला आत्मविश्वास दिसून आला नाही. काही अधिकारी कर्मचाऱ्याला प्रश्नाची उत्तरं देता आले नाहीत, त्यामुळे मला वाटलं की ह्या सर्वांकडून कंपल्सरी वाचन, त्याचं लिखाण, काही महत्त्वाचे मुद्दे बाजूला लिहून घेऊन त्याची उजळणी करणं अपेक्षित आहे. कारण निवडणूक प्रक्रिया ही 100% नियमानुरूपच झाली पाहिजेत, कुठलीही चूक याच्यामध्ये मान्य नाही आहे, क्षम नाही आहे. त्यामुळं मग यांच्याकडून कुठलीही चूक होणार नाही या दृष्टिकोनातून जर काम करून घ्यायचं तर यांच्याकडून अभ्यास करून घेतला पाहिजेत. म्हणून वाचन लेखन असा कार्यक्रमाला मी नाव दिलं आहे आणि आज संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 9 च्या 9 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही हे वाचन लेखन कार्यक्रम घेतो आहे. यामध्ये सगळे अधिकारी जे नोडल अधिकारी आहेत आणि झोनल अधिकारी आहेत यांना आम्ही असं हॉलमध्ये बसवलं आहे. त्यांना सर्व लेखी मटेरियल उपलब्ध करून दिलेलं आहे, जे निवडणूक आयोगाचं आहे आमच्या कार्यालयातून तयार केलेलं साहित्य उपलब्ध करून दिले. त्यांनी दिवसभर वाचावं, त्याचे नोट्स काढावेत, त्याच्यावर चर्चा करावी आणि 100% शंकेचं निरसन करून एक पूर्णपणे आत्मविश्वास घेऊनच इथून घरी जावं आणि नंतरसुद्धा सातत्यानं त्या लिहिलेल्या मुद्द्याचा अभ्यास वाचन करत राहावं, जेणेकरून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत काम करताना त्यांच्याकडून कुठलीही चूक होणार नाही. त्रयोदय संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सर यांनी स्पष्ट केलेलं आहे की निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पार पाडण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. कॅमेरामन विकीसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.